महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मित्रांनो, काल 10 जानेवारी 2023 रोजी एक शासनाचं परिपत्रक आलेलं आहे की राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरामध्ये 1 जुलै 2022 पासून सुधारणा करण्याबाबत. तर काल मी एक व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये 38% महागाई भत्त्यानुसार आपल्या पगारामध्ये किती फरक पडत होतं याची माहिती मी तुम्हाला दिलेली होती. जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर या आय बटनामध्ये त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळेल, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकाल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी 1 जुलै 2022 पासून डिसेंबर 2022 पर्यंत जो 6 महिन्याचा फरक आहे की जो आपल्याला यापूर्वी 34% महागाई भत्त्यानं मिळालेला आहे परंतु तो 38% मिळायला हवा होता, तर 34 ते 38% किती फरक पडणार आहे आपल्या भत्त्यामध्ये, किती भत्ता आपल्याला मिळणार आहे की जो जानेवारी 2023 पगार बिलासोबत आपल्याला रोखीनं अदा करण्यात येणार आहे, त्याचं एक कॅल्क्युलेटर बनवलेलं आहे. ते कॅल्क्युलेटर या व्हिडिओच्या रूपाने मी तुमच्यासमोर सादर करत आहे. तर मित्रांनो, हा जर जी आर तुम्हाला मिळाला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जी आरची लिंक मिळेल. हा जो जी आर आहे तुम्ही त्या ठिकाणाहून डाउनलोड करू शकाल. तर तुम्ही जो व्हिडिओ तुम्ही पाहताल तो व्हिडिओ तुम्ही अशा प्रकारे यूट्यूबवर पाहत असाल, ठीक आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक दाखवणार आहे. तर मित्रांनो, डिस्क्रिप्शनवर जाण्याअगोदर माझी तुम्हाला विनंती आहे की अशा प्रकारचे महागाई भत्त्याचे कॅल्क्युलेटर असतील, महागाई भत्त्याच्या ज्या बातम्या असतील ते मी या टेक्निकल टीचर चॅनलवरती नेहमीच पब्लिश करत असतो. तर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनसुद्धा एनेबल करा. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एक मोर नावाचा एक ऑप्शन दिसेल, त्या मोरवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्स अशा प्रकारे ओपन होईल. मी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे की त्यामध्ये 5000 मेंबरपर्यंत आपण ॲड होऊ शकता. बातमी प्रकाराची ग्रुप जॉईन करण्यासाठी या ठिकाणी chat.whatsapp अशी एक लिंक आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही तो ग्रुप जॉईन करू शकता. या ठिकाणी जे फरकाचं कॅल्क्युलेटर आहे ते मी तयार केलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही m.excelapp.io यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या ब्राउझरमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे काही ब्राउझर आहेत त्या ब्राउझरची एक लिस्ट ओपन होऊ शकते, किंवा डायरेक्ट क्रोम ब्राउझर जे आहे की जे बाय डिफॉल्ट या ठिकाणी सिलेक्ट झालेलं असेल तर क्रोम ब्राउझरवरती तुम्हाला हे कॅल्क्युलेटर ओपन होणार आहे. या ब्राउझरमध्ये तुम्ही फक्त तुमचं बेसिक टाकायचं आहे, जास्त माहिती काही भरण्याची आवश्यकता नाही आहे. बाय डिफॉल्ट जी माहिती आहे त्या ठिकाणी दिलेली आहे, थोडेसे बदल ज्या ठिकाणी असतील तेवढे मी तुम्हाला सांगणार आहे. तर या ठिकाणी वेबसाईट थोडीशी स्लो असल्यामुळं ओपन व्हायला टाईम लागेल. मी एकदा वेबसाईट ओपन झाली की त्यानंतर तुम्हाला दाखवतो की कशाप्रकारे आपल्याला माहिती भरायची आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे कॅल्क्युलेटर ओपन होईल. जर तुमच्या मोबाईलमध्ये हे कॅल्क्युलेटर ओपन होत नसेल तर तुम्ही एक काम या ठिकाणी करायचं आहे. या ठिकाणी 3 डॉट तुम्हाला दिसतात, त्यावर क्लिक करा, शेअरवर क्लिक करा. शेअरवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मेसेजिंग किंवा कुठलंही ॲप तुम्ही घेऊ शकता आणि यावरती ही जी लिंक आहे ही तुम्ही इथून कॉपी करू शकता. आणि कॉपी करून जो तुमचा क्रोम ब्राउझर आहे या क्रोम ब्राउझरमध्ये तुम्ही या ठिकाणी पेस्ट केली आणि गो बटनावर क्लिक केलं की तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझरमध्ये अशा प्रकारे हे जे ॲप आहे मित्रांनो एकदम कमी वेळामध्ये ओपन होईल. तर या ठिकाणी 38% 6 महिन्यांचा फरक कॅल्क्युलेटर तुम्हाला दिसणार आहे. या ठिकाणी मी जुलै 2022 माझं बेसिक टाकलेलं आहे, तुमचं बेसिक वेगळं असेल ते या ठिकाणी टाईप करू शकता. महागाई भत्ता जो आहे तो टाईप केलेला आहे, बदल करू नका. घरभाडं या ठिकाणी मला 9% मिळते म्हणून मी 9% क्लिक केलेलं आहे. प्रवास भत्ता 1350 आहे. तुम्ही NPS धारक असाल तर येसवर क्लिक करा, नसाल तर नोवर क्लिक करा आणि गो बटनावरती क्लिक करायचं आहे. तर जुलै महिन्यातली तुम्हाला जर इन्क्रीमेंट माहिती नसेल तर या ठिकाणी एक इन्क्रीमेंटचा व्हिडिओ आहे, तोही तुम्ही पाहू शकता. आणि हे कॅल्क्युलेटर मी कशाप्रकारे बनवलेलं आहे, तुम्हालाही अशा प्रकारचं कॅल्क्युलेटर बनवायचं असेल स्वतःचं तर तीसुद्धा लिंक तुम्ही या ठिकाणी एक व्हिडिओची लिंक टाकलेली आहे, तो व्हिडिओही तुम्ही पाहू शकता. तर या ठिकाणी गो बटनावरती क्लिक केल्यानंतर थोडंसं कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपलं मोबाईल थोडासा वेळ घेऊ शकतो. या ठिकाणी पहा की 34% आपल्याला आतापर्यंत किती पगार मिळालेला आहे, 38% किती मिळायला हवा होता, यांच्यातला जो फरक आहे की जो DA असेल आणि NPS पडणार आहे, कारण NPS 14% रक्कम जी आहे ती ॲड होत असते. आणि या ठिकाणी आपल्याला एकूण जो फरक आहे की जो जानेवारी 2023 पगार बिलासोबत मिळणार आहे, तर माझ्या बेसिक प्रमाणे 10722 एवढा फरक पडतोय. तुमचं बेसिक वेगळं असेल तर तुमच्या बेसिकमध्ये या ठिकाणी फरक पडू शकतो. तर या ठिकाणी 219 ही जी रक्कम आहे ही NPS जमा होणार आहे, ही जर वजा केली तर या ठिकाणी मला असं वाटतं की 9000 आसपास जी रक्कम आहे की जी प्रत्यक्षरित्या माझ्या खात्यामध्ये जमा होऊ शकते. तर मित्रांनो, अशा प्रकारचे भविष्यातील वेतनवार्ता मिळवण्यासाठी, त्यानंतर या ठिकाणी वेगवेगळे तंत्रज्ञानाचे व्हिडिओ मिळवण्यासाठी मी या ठिकाणी माझ्या चॅनलची लिंक दिलेली आहे. या लिंकवर क्लिक करून नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओलाही लाईक करायलाही विसरू नका. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.